महाराष्ट्र में जब से शिंदे फडणवीस सरकार आई है तब से महाविकास आघाड़ी के लिए निर्णयों पर ब्रेक लगाया जा रहा है। सोमवार को कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से शहर के सरपंच भवन के सामने नागपुर जिला के 700 करोड़ की निधि रोकने जाने पर आंदोलन किया गया। सोमवार को सरपंच भवन के सामने हुए इस आंदोलन में पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, सुनील केदार और विधायक अभिजीत वंजारी सहित जिला परिषद के सभी सदस्य एवं अध्यक्ष उपस्थित हुए थे। आंदोलन के दौरान शिंदे फडणवीस सरकार के खिलाफ नारेबाजी की गई। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस का आरोप है कि पूर्व मंत्री सुनील केदार इन्होंने नागपुर जिला के विकास कामों के लिए राज्य सरकार से 700 करोड़ रुपए का निधि लाया था। बाद में सरकार बदली और नई बनी शिंदे फडणवीस सरकार ने इस निधि पर रोक लगा दी। असा आहे की भाजपचा खरा चेहरा जो आहे तो उघड झालेला आहे। भाजपला या देशामध्ये हुकूमशाही आणायची आहे। जिथे जिथे जनतेने काँग्रेसला निवडून दिलेलं आहे तिथे गरज पडली तर जनतेची पण गळचेपी करण्यास मागे पुढे पाहत नाही, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे। त्यामुळे जनतेच्या आता हे लक्षात आलेलं आहे। नागपूरमध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांना हरवलं तर आहेच, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातून देशातून भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही केलं तर नियमित वाटप, दुसऱ्यांनी केले तर अनियमित वाटप। कुठल्याही विकास निधीचं वाटप हे DPDC मध्ये होत असतं, ते अनियमित कसं होऊ शकते? म्हणजे तुम्हा मेरे मन को आया मैं कुत्ता गाठ के खाया अशी भाजपची जर प्रवृत्ती असेल तर हे जनतेच्या विरोधी प्रवृत्ती आहे। जे मॅन्युअलमध्ये आहे, जे नियमात आहे, त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही वाटप करूच शकत नाही। मग अनियमित म्हणजे काय? मला वाटलं म्हणून अनियमित का? कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।